हाय हॅलो नमस्कार. आज बनवते आईच्या पद्धतीने काकडीचं धोंडस. तांदूळ भाजून घेतलेत, मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचेत आणि चाळून घ्यायचे, जेणेकरून पीठ असेल तर ते निघून जाईल. आता मी एक चमचा तुपामध्ये हे छान असे परतून घेणार आहे. जास्त भाजायची गरज नाही, ऑलरेडी भाजलेलेच आहेत. काकडी किसून घेतले, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपण शिजवून घेऊया स्लो गॅसवर. 5 ते 6 मिनिटं शिजवल्यानंतर यामध्ये मी आता जी कणी करून घेतली ती आणि गूळ गुळासाठी हे टाकून पाणी गरम घालणार आहे आणि मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं शिजवल्यानंतर शेंगदाणे बारीक करून घेतलेत आणि वेलचीची पावडर घालून पुन्हा आता गॅस स्लो करायचे, कारण पाणी ऑलमोस्ट सुकत आलेलं आहे. आता ट्रान्सफर करूया दुसऱ्या भांड्यामध्ये. तूप लावायचे आणि इथे घालून घेऊया सगळं मिश्रण आणि वरती पाणी घेऊया ताटात, जेणेकरून ते खाली लागणार नाही. 10 मिनिटं ठेवल्यानंतर हे गार झालं की आपण वड्या पडायचे आहेत, गरम असताना करायचं नाहीये. आणि इथे रेसिपी तयार आहे. फुल व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, जाऊन नक्की बघा. थँक्यू, बाय बाय.